राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. अजितदादा यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आता बऱ्याचशा त्रुटी आहेत. सुप्रियाताईंनी पण प्रश्न उपस्थित केलेला आहे, नेमका व्हिडिओ हा सरकारचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा असा प्रश्न निर्माण करत आहे, कारण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आम्ही तर मुंबईत बॅनर बघतोय की एकनाथरावांनी लावलेले बॅनर आहेत, काय म्हटले, मदतीचा हात एकनाथ. आता दुसरा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे, त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्यावर विरोधकांनी खोटे आरोप केले, पण त्या खोट्या आरोपामुळे जो दबाव निर्माण झाला त्याचे राजकीय परिणाम वेगळे झाले. हे आरोप कोणी केलेले? अगदी देशाच्या पंतप्रधानांनी आणि त्यांच्या शेजारी आज जे बसतात डावीकडे उजवीकडे, त्यांनी बैलगाडी भरून पुरावे सादर केले आणि तेव्हापासून ही कहाणी चालू आहे. आणि त्याचा परमोच्च क्षण कधी आला तर देशाच्या पंतप्रधानांनी भोपाळला या बाबतीतचा उल्लेख केला, त्यामुळं ते ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांच्याबरोबरच ते गेलेले आहेत. आणि आज जी घोषणा अर्थसंकल्पात आहे त्या घोषणा अर्थसंकल्पात आहेत त्या खऱ्या ठरणार नाहीत. 2-3 महिने हे चालवणार आणि त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत पैसे देतील तेवढीच प्रोव्हिजन बजेटरी केलेली आहे आणि त्यानंतर मग आर्थिक परिस्थिती बिघडली काही ना काही कारणं सांगतील. त्यामुळे या लोकप्रियता मिळवण्याचा घोषणा या लोकसभेतल्या झटक्यामुळे मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो किंवा शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष असो, आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत लोकांना कमिटमेंट केलेली, महिलांना याच्यापेक्षा कितीतरी जास्त रक्कम आम्ही देणार होतो, अनेक योजना त्यात आम्ही लोकोपयोगी जाहीर केलेल्या आहेत. आमचं सरकार आल्यावर त्याचा नक्की महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा आम्ही देणार आहोत, पण काहीतरी करायचं आणि आपली घसरलेली लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करायचा हा अर्थसंकल्पातला प्रयोग आहे. कोणाला आवडत नाही, कुणीतरी मुद्दा म्हणून विरोध करते असं नाही आहे. तर या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीय समाजाचे जे पैसे खर्च होत होते ते कमी करण्यात आले, आदिवासी विभागाला जे पैसे होते ते आपण कमी खर्च केले, म्हणजे आदिवासी आणि मागासवर्गीय समाजावर अन्याय करायचा आणि इकडं विकासाचे गगनचुंबी इमारती बांधत बसायच्या, हा खरा विकास नाही. इन्क्लुझिव्ह विकासाची ही व्याख्या नाही आहे आणि त्यामुळे अशा अनेक त्रुटी सांगता येतील. आज मी त्याच्यावर बोलून वेळ घेत नाही, पण एकच आहे की आता श्रेयवादाची लढाई तिन्ही पक्षाची सत्तेत बसलेल्या आता चालू झालेली आहे असा त्याचा अर्थ. नक्की, पण विकासाचा वादा अजितदादा हे बोलण्याची अजितदादांवरती वेळ येते, त्यांना व्हिडिओ तयार करावा लागतोय. ते स्वतः त्यांच्या बाबतीत स्वतः तसा प्रचार करत असतात. ते आम्ही सगळेच अनेक वर्ष काम करत आलेलो आहोत. आम्ही कधी एखादी गोष्ट मी स्वतः केली असं आम्ही कधीच कुणी सांगितलेली नाही आणि त्यामुळं ते त्यांचा तो स्वभाव आहे आणि त्या स्वभावाप्रमाणे त्यांनी त्या व्हिडिओमध्ये तशी भूमिका घेतलेली आहे. व्हिडिओच्या मागे भीतीसुद्धा दाटली आहे का भविष्यातील रणनीतीची किंवा राजकारणाची? कारण त्यांचे प्रवक्ते म्हणतात की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असे त्यांचे प्रवक्ते सांगतात. मग यातून नेमका बोध काय घ्यायचा? नाही, आता मुख्यमंत्री कधी होणार मेजॉरिटी आल्यावर. आज महाराष्ट्राच्या लोकसभेचा कल जाहीर झालेला आहे लोकांचा. लोक या महाराष्ट्रातल्या सरकारच्या विरोधात देखील आहेत. जेवढी NDA दिल्लीच्या सरकारच्या विरोधी आहे त्यापेक्षा जास्त राग आणि संताप महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत जनतेचा आहे आणि त्यामुळे त्यांचे अंतर्गत सर्वे हे 50-60 जागांपेक्षा जास्त दाखवत नसतील. तर म्हणूनच या अतिशय टोकाच्या अशा योजना करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे. दादा म्हणतात की काही जण आपल्याला केवळ बदनाम करण्याचं काम करतायत, केवळ भाषणं देतात, त्यांच्या भाषणाला बळी पडू नका. कुठेतरी हा टोला त्यांच्याच सोबत असलेल्या नेत्यांना आहे की विरोधातल्या लोकांना आहे? नाही, त्यांच्या बरोबर जे आहे तेच त्यांच्यावर टीका करतायत. विरोधकांनी फारशी कधी टीका केलेली नाही, त्यांच्या बरोबर जे आहेत त्यांनी आयुष्यभर त्यांना टीका करण्यातच घालवलेलं आहे. 2003-2004 सालापासून जी अजितदादांच्यावर टीका करतायत, आता अजितदादा काही कारणामुळं अडचणीमुळं त्यांच्या बाजूला जाऊन बसलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्या आसपासच्या
त्यांचे विरोधक सापडतील त्यांना. सगळ्या योजनांना मुख्यमंत्र्यांचं नाव देण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ तयार करावा लागला का? कारण आता आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडून या व्हिडिओमध्ये हे पण सांगण्यात आलं आहे की आम्ही अर्थसंकल्प सादर केला. हो, असा तो प्रयत्न आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला त्याचं श्रेय जात आहे, म्हणून हा कदाचित श्रेयवाद असेल. त्याचे आता प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारले पाहिजेत, मी त्याच्या उत्तर देणं मला माहीत नाही की काय परिस्थिती आहे. पण आता पुढच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री कुणाचा असेल? मुख्यमंत्री आमचा असणार, महाविकास आघाडीचा असणार. काही सल्ला देऊ इच्छिता दादांना? नाही, सल्ला नाही देणार. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडलेली आणि टीका केलेली आहे अजित दादांवर. कॅमेरा पर्सन खंडुराचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.